नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये स्वागत। पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा आणि त्यातल्या त्यात जल प्रदूषण कमी व्हावं यासाठी संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या वतीने निर्माल्य दान म्हणजे गणपतीचं दान स्वीकारलं जातं आणि त्या माध्यमातून जे नदी पात्रामध्ये गणपती सोडले जातात, जे विसर्जित केले जातात, त्यावर ते त्या माध्यमातून एक उपाय म्हणून या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहेत। आपल्यासोबत आहेत संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनजी गायकवाड सर। सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत। सर, कितवं वर्ष आहे आणि कसा उपक्रम आहे त्याबद्दल थोडीशी माहिती? हा उपक्रम टाटा मोटरच्या माध्यमातून 1996 साली केवळ नदीच्या पाण्याचं प्रदूषण कमी होण्यासाठी प्रयत्न, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि केमिकल कलर्स हे पाण्यामध्ये जाऊन त्यापासून वेगवेगळे प्रकारचे आपल्याला रोग होतात आणि ते टाळण्यासाठी हा उपक्रम टाटा मोटर्सनी चालू केला। त्यानंतर टाटा मोटर्सनी काही कालावधीनंतर बंद केला। त्यानंतर 2005 साली संस्कार प्रतिष्ठानची स्थापना केली। संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही अखंडितपणे आजपर्यंत हा पुढे चालू ठेवलेला आहे। या उपक्रमाला दिवसेंदिवस प्रतिसाद हा उत्स्फूर्त वाढत आहे। लोकांच्या मनामध्ये भावना पटत चाललेली आहे की प्लास्टर ऑफ पॅरिस आणि केमिकल कलर्स यामुळे नदीच्या पाण्याचं प्रदूषण जास्त प्रमाणात होत आहे आणि ते कमी होण्यासाठी आपण गणपतीच्या अगोदर सुद्धा लोकांना जनजागृती फेऱ्या काढल्या जातात, अभियान घेतलं जातं घर टू घर, शाळा टू शाळा। आपण विद्यार्थ्यांवरती सुद्धा ह्याचा परिणाम काय होतो हे सांगत असतो आणि त्याचा परिणाम आज असा झालाय की या वर्षी शाडूच्या मातीच्या मूर्तींचं प्रमाण वाढलंय, पण केमिकल कलर्स हे आहेत तसेच आहेत आणि यामुळे ते शाडूच्या मातीच्या मूर्ती सुद्धा लोक आम्हाला दान करतायत। मागील वर्षी 43,123 मूर्ती दान मिळाल्या होत्या, त्यामध्ये पुण्यातून आल्या होत्या, चाकणवरून आल्या होत्या, पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून मूर्ती इथं आणून दिल्या होत्या, वेगवेगळे मंडळं त्यांनी आणून दिलेल्या होत्या, त्यामुळे 43,123 मूर्ती दान मिळालं होतं। यावर्षी सुद्धा याचाच परिणाम, जनजागृतीचा परिणाम जास्त प्रमाणात झालेला आहे। जनजागृतीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, प्रशासन आहे, विविध संस्था आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून जी जनजागृती केलाय त्याचा परिणाम असा आहे की यावर्षी कदाचित आम्ही 43,000 आकडा सुद्धा क्रॉस करू। सर, हे दान मिळालेल्या जे काही मूर्ती आहेत गणपतीच्या, तर याची समोरची काय प्रोसेस असते? गणपती जे आम्हाला दान मिळतात त्या दान मिळालेल्या मूर्तींचा आम्ही महानगरपालिकेच्या सहाय्याने, महानगरपालिका आम्हाला ट्रकची व्यवस्था करते आणि यावर्षी आम्ही प्रथमच कण्वेअरची व्यवस्था केलेली आहे। ह्या ज्या मूर्त्या मिळतात त्या मूर्त्या आम्ही दान घेतलेल्या ट्रकमध्ये भरतो आणि ट्रक आमचा विनोदे वस्तीवरील तळ्यावर जातो। तिथे गेल्यानंतर ट्रकची आरती करतो, विधिवत अशी पूजा केल्यानंतर त्या कण्वेअरच्या सहाय्याने आम्ही त्या मूर्ती पाण्यामध्ये सोडतो। सर, म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने म्हणजे याच्यावर प्लास्टिकवर आणि थर्माकोलवर बंदी आणली, पण आपला 1996 पासूनच आपण जल प्रदूषण कमी व्हावं यासाठी प्रकल्प राबवतो, तर या व्यतिरिक्त असे वेगळे तुमचे काही उपक्रम? या व्यतिरिक्त वेगळे उपक्रम म्हणजे आता नुसतंच ते गणपती दान घेणं हा नाही, तर नदी पात्रातल्या मूर्ती काढणं हे सुद्धा आमचं काम आहे। आम्ही काल रात्री सुद्धा 12 लाईट ऑफ करून या ठिकाणी रात्रीच्या आम्ही 2,500 मूर्ती पाण्याच्या बाहेर काढल्या, त्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नेऊन विसर्जित केल्या। यावर्षी किती मूर्ती दान मिळण्याची तुम्हाला अपेक्षा वाटते? आतापर्यंत 9व्या 10व्या दिवसापर्यंत 25,000 मूर्ती दान मिळाले आणि मागील वर्षी याच घाटावरती 22,000 मूर्ती दान होतं। याच घाटावर माझा हट्ट आहे की कमीत कमी 25,000 तरी क्रॉस व्हावा। कसा प्रतिसाद आहे गणेश भक्त? खूप चांगला प्रतिसाद आहे, भाविकांच्या मनामध्ये ही भावना रुजलेली आहे आणि स्वतःहून तुम्ही पाहत आहात, हौदाच्या बाजूनी बघा, पलीकडे गर्दी कमी आहे पण हौदावरती गर्दी आहे आणि हौदामध्ये देण्याचं प्रमाण जास्त आहे आणि डायरेक्ट लोक मूर्ती सुद्धा दान करतायत। खूप छान प्रतिसाद आहे, भाविकांचं सुद्धा मी आभार मानू इच्छितो याबद्दल। निश्चित आपण बघू शकतो की गणेश उत्सव हा सर्वजण मानतात आणि हा साजरा करतात, त्यामध्ये कुठेतरी पर्यावरणाचं ही आपण विचार करणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने संस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं जो काही हा उपक्रम राबवला जातो, निर्माल्य दान, गणपती दान, हा नक्कीच दिलासादायक आहे। सहकारी मित्र संदीप घिशेसोबत मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, पिंपरी चिंचवड। गणपती बाप्पा।